नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आजपासून आपण चालू केलेली आहे गुरुवारची सिरीज. 5 गुरुवार मी तुम्हाला दाखवणार आहे माझे फेवरेट रायते म्हणजेच कोशिंबीर. तर चला, ही आहे माझी गुरुवारची लंच प्लेट आणि ही आहे आपली बीटरूटची कोशिंबीर. तर त्याला लागणारे साहित्य, अर्धा वाटी किसलेलं बीटरूट, अर्धा वाटी दही, चवीपुरतं मीठ पाव चमचा, कोथिंबीर आवडीपुरती आणि 2 मिरच्या कमी तिखटवाल्या कापून घेतलेल्या आहेत बारीक. आता चला, आता ह्याला कोशिंबीरला असेंबल करूया. बोल घेतलेलं एक मिक्सिंग बोल, अर्धा वाटी किसलेलं बीट घेतलं आहे, कोणत्याही किसणीने बारीक मोठ्या किसणीने तुम्ही किसू शकता. दही घेतलेलं अर्धी वाटी, जितकी बीटरूट असेल तितकं दही घ्या आणि पूर्णपणे आपल्याला दही काढून घ्यायचं आहे, कारण की दही ऑब्व्हियसली महाग आहे. तर दही घेतलेलं आहे आणि ह्याला छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं. एक वाटीच होते ही कोशिंबीर, म्हणजे अर्धा वाटी दही, अर्धा वाटा बीटरूट, तर एक वाटी कोशिंबीर होते. एका माणसासाठी परफेक्ट आहे. तर आता मी एकटीच आहे खाणारी, तर मग एक वाटी. तडका पॅन घेतलेला आहे, हिथं हवं तर तुम्ही जिरे वगैरे टाकू शकता, पण मला अगदी बेसिक तडका आवडतो हा. मिरच्या मी तळून का घेते, कारण की ते पोटाला बाधायला नको, खाताना उगीच जुलाब वगैरे लागायला नको, म्हणून मिरच्या तळून घ्यायच्या, त्या खाता येतात आणि त्या कच्च्याही असल्यामुळे पोटाला बाधत नाही. तेल छान कडक झालं, 2 चमचे तेल. तेल छान कडक झालं की टाकले मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, तेलामध्ये फ्राय करायची आणि मीठ टाकायचं तेलामध्येच. गरमागरम तडका ह्याच्यात टाकायचा, मिक्स करायची आणि आपली रायता किंवा बिटाची कोशिंबीर रेडी आहे. हे तर आवडीपुरतं तुम्ही साखर टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर, बट मला ते आवडत नाही, कारण की अगदी ते ORS-सारखं लागतं मीठ आणि साखर त्यामुळे. तर हे बघा, थोडीशी कोथिंबीर होती ती ॲड केली आणि आपली कोशिंबीर आहे रेडी. तर माझी लंच प्लेट रेडी आहे, चण्याची रस्सा भाजी, चपाती, भात एक वाटी आणि कोशिंबीर एक वाटी. बस, आय होप तुम्हालाही माझी लंच प्लेट नक्कीच आवडली असेल. तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.